हे काय केले परी? हे हाय, हॅलो एव्हरी वन, वेलकम बॅक टू कावेरीज वर्ल्ड. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सगळेजण खूप छान आणि मजेत असताल. तर हा व्लॉग आहे अंगारकी चतुर्थीच्या दिवशीचा, कारण की व्लॉग थोडा लेट येतो आहे मला माहिती आहे, कारण की थोडी बिझी आहे कामामध्ये आणि एडिटिंग करायला टाईम मिळत नाही आहे. माहिरा मोठी होती आणि खूप त्रास देते आहे. तुम्ही आता पाहिलंच असेल, मी ह्याच्या आधी एक क्लिप टाकलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलंच आहे की ती किती त्रास देते ती. आणि अंगारकी चतुर्थी होती आणि आम्ही थोडंसं सामान घ्यायचं होतं म्हणून बाजारात गेलो होतो, आणि मग ठरवलं की नाश्ताही बाहेरच करायचा. सो आम्ही लोणावळ्यामध्येच एक अन्नपूर्णा म्हणून हॉटेल आहे, खूप जुनं हॉटेल आहे हे, आणि आम्ही तिथे आम्ही नाश्ता करण्यासाठी गेलो. तर नाश्ता करण्यासाठी तिथेच का, तर तिथे मिळते एक स्पेशल डिश जी आहे उपवासाची मिसळ. हो, तुम्ही पहिल्यांदाच ऐकलं असेल की उपवासाची मिसळ, आणि हे जे आहे अन्नपूर्णा हॉटेल, तिथे ही जी आहे ती मिसळ मिळते. तुम्ही कधीसुद्धा जरी लोणावळ्यात आला तर तुम्ही ही नक्की ट्राय करा. तर ह्याच्यामध्ये साबुदाणे असतात म्हणजे खिचडी, त्याच्यानंतर ते बटाटा असतो, बटाट्याचा चिवडा असतो, खोबरं असतं, आणि हे दाण्यांची शेंगदाणे जे असतात त्याची ती एक आमटी बनवलेली असती जी वरून आपण घ्यायची असती. आणि मला वाटते त्याच्यामध्ये काकडीसुद्धा असते, पण काकडी प्रत्येक ठिकाणीच खाल्ली जाते असं मला वाटत नाही. सो आपण सांगू शकतो त्यांना की आम्ही उपवासाला काकडी खातो किंवा नाही खात, नसेल खातं ते तुम्ही नाही म्हणून सुद्धा त्यांना सांगू शकता. तुम्ही जेव्हा पण कधी लोणावळ्यात येताल ना, तर हे नक्की ट्राय करून पहा, कारण की खूप वेगळी डिश आहे. आणि मला नाही वाटत, कारण की मीही जेव्हा माझं लग्न करून मी लोणावळ्यात आले तेव्हा पहिल्यांदाच म्हणजे ही गोष्ट मी ऐकली होती, कारण उपवासाचे खूप सारे पदार्थ मी पाहिलेत, म्हणजे वडे, साबुदाणे वडे आले, साबुदाण्याची खिचडी आली, साबुदाण्याची थालीपीठ, आता तर साबुदाणे आपण उपवासाची इडलीसुद्धा बनवतो, पण उपवासाची मिसळ हे माझ्यासाठी खूप नवीन होतं. आणि मीही ती ट्राय केली आणि मला आवडली, कारण की थोडंसं वेगळं काहीतरी होतं आणि छान वाटली मला खायला. सो तुम्ही पण कधी समजा लोणावळ्यात कधी आलात आणि जर तुम्हाला उपवास असेल तर नेहमी त्याच गोष्टी खाण्यापेक्षा तुम्ही नक्कीच अन्नपूर्णामध्ये जाऊन तुम्ही उपवासाची मिसळ जी आहे ती नक्की ट्राय करून पहा. आणि या इथे नेहमीप्रमाणे माझं कॅमेरामध्ये बघून पोज देणं चालू झालं आहे. सो प्लीज हे सगळं इग्नोर करा, कारण की सवय आहे कॅमेरा चालू झालं की पोज द्यायची, हे आता सवय होऊन गेली आहे. सो ह्या गोष्टी तुम्ही इग्नोर करा. आणि खाऊन झाल्यानंतर ना आता आम्ही निघालो आहोत आमच्या पुढच्या कामासाठी. आणि नेहमीप्रमाणे गेल्या गेल्या आम्ही पहिल्यांदा आमची पेटपूजा करून घेतली, कारण की त्याशिवाय कुठलीच कामं सुचत नाहीत. आणि नेहमीच असतं आमचं हे, गेले की पहिलं खाऊन घ्यायचं आणि मग बाकीची कामं करायची. आणि आम्ही निघालो आणि त्यानंतर आम्ही थांबलो ते फ्रुट्स घेण्यासाठी. आणि बाजारामध्ये आंबे विकायला आलेले आहेत, आणि हा काहीतरी लालबाग म्हणून आंबा आहे, आणि तोही आम्ही टेस्ट करण्यासाठी घेतला होता. तर ठीक होता, ओके ओके होता, छान होता, मस्त फ्रूट्स घेतले. आणि आमची मायरा जी आहे ना, ती फ्रूट्स खाण्याला खूप आवरी आहे, आणि तिने तिथूनच एक बनाना घेऊन खायला सुरुवातही केली आहे. तिला माहीत नाही का, तिला खूप फ्रूट्स खूप आवडतात तिला, म्हणजे ती माझ्या विरुद्ध आहे, मला बिलकुल फ्रूट्स आवडत नाहीत. मी खूप थोडेसेच, म्हणजे मी मँगो, स्ट्रॉबेरी असे मोजकेच फ्रूट्स खाते, पण माहिरा जी आहे ती सगळ्या प्रकारची फळं खाते, तिच्या डॅडीसारखं. तिच्या डॅडीलाही सगळी फळं खायला आवडतात आणि तिलाही त्याचेच सगळे गुण तिच्यामध्ये आहेत. सो तिला पण फ्रूट्स खायला आवडतं. आणि हा जो आहे तो लोणावळ्यातला बाजार आहे. आणि घरी आल्यानंतर ना आमच्या छोट्या मंडळींनी घरामध्ये पाळली आहेत ती, म्हणजे छोटे छोटे कबूतर, आणि माहिरा त्यांच्याबरोबर खेळतीये. माहिरा आणि तिचा भाऊ आहे छोटा साई, ते दोघंजणं त्या कबुतरांबरोबर खेळत आहेत.
हे आमचं टेरेस आहे घराचं. आणि हा सगळा टेरेसवरनं पूर्ण हा व्ह्यू आहे. आणि आता उन्हाळा चालू आहे सो हे असं वाटतंय, पण जेव्हा पावसाळा असतो तर हा इतका सुंदर वाटतो हा सगळा व्ह्यू पाहायला. खूप छान वाटतं, आम्हाला कुठंच जाण्याची गरज पडत नाही पावसाळ्यामध्ये लोणावळ्याला, म्हणजे इथून टायगर पॉईंटला वगैरे जाण्याची गरज पडत नाही. आम्ही टेरेसवरती जाऊनसुद्धा खूप छान पाऊस बघू शकतो. इथे प्रचंड प्रमाणात पाऊस होतो आणि आमच्या टेरेसवरनं खूप छान पाऊस दिसतो. आणि घरी गेल्यावरती आलं होतं ते पूर्ण किराणा राशन आलं होतं आजच, आणि फळं आणलेली मी तशीच ठेवून दिली होती ओट्यावरती. भाज्या आणल्या होत्या येताना, थोड्याशा हिरव्या भाज्या. आणि एकाच दिवशी सगळी कामं, काय माहिती का, एकाच दिवशी सगळी कामं येऊन माझ्या मागे पडली होती. म्हणजे किराणा पण आजच आला आणि सगळ्या गोष्टी म्हणजे आजच येऊन पडल्या होत्या घरामध्ये. आणि त्यात आज उपवासही होता, संध्याकाळी स्वयंपाकही बनवायचा होता. आणि या इथे मी घेऊन चालली आहेत कपडे बाहेर, मावशी येऊन वाळत घालतात कपडे, सो ती कपडे बाहेर ठेवायची होती मला, कारण की मी बाहेर गेले होते आणि मावशी जे ते कपडे सुकवायला विसरून गेल्या, सो मी ती कपडे बाहेर ठेवून येते, म्हणजे त्या जाताना सुकवून जातील कपडे. हे बघा, किराणाही आज आला, धान्याची पोतीसुद्धा आजच आली. तेच सांगते तुम्हाला की सगळी कामं आजच येऊन पडली होती. धान्याची पोती आली, किराणा आला, त्यानंतर ना तुम्हाला मी बोलते माझं दळणं जी होती तीसुद्धा आजच येऊन पडली. आणि त्यातल्या त्यात हा दुपारचं आहे, हे जे व्हिडिओ आहे तो दुपारचा आहे. मी इथे चिवडा तळत होते उपवासाचा आणि इथं आता मी खिचडी बनवती आहे. नॉर्मल खिचडी बनवली होती, तेलामध्ये थोडेसे हिरव्या मिरच्या घातल्यात, त्यानंतरनं मी याच्यामध्ये बटाटे घातलेत, उकडलेले बटाटे होते ते घातलेत, आणि त्याच्यानंतरनं लिंबाचा रस घातला आहे अर्धा, आणि त्यानंतरनं शेंगदाण्याचा कूट घातला आहे आणि मिक्स करून घेतलं. त्यानंतरनं साबुदाणे घातलेत आणि मिक्स करून घेतलं. मीठ घालायचं थोडंसं आणि थोडीशी साखर घालायची, त्याने आणखी छान टेस्ट येते. आणि त्यानंतरनं मी इथे किराणा सगळ्या बाजूला करत होते. हा एक मोठा टास्क आहे माझ्यासमोर, म्हणजे तो किराणा भरणं आणि तो सगळा वेगळा करणं, मसाल्याच्या बरण्यांमध्ये मसाले भरणे, हे मला ना खूप अवघड कामं वाटतात. आणि त्यात लहान मुलगीबरोबर असेल ना तर इम्पॉसिबल, ह्या गोष्टी म्हणजे पॉसिबलच नाही. कारण की मी संध्याकाळच्या टायमिंगला स्वयंपाक करताना माहिराने इथून कधी रवा उचलला आणि हॉलमध्ये नेला आणि तो कधी फोडला आणि त्याच्याबरोबर कधी खेळायला लागली आणि पूर्ण तिने घरभर जो आहे ना तो रवा पूर्ण उधळला होता. आणि जेव्हा मी पूर्ण थकले आणि म्हणजे माझं कामावरलं आणि मी जेव्हा हॉलमध्ये गेले तर मी शॉक झाले या गोष्टी बघून. आणि ही धान्याची पोती, काय बघतीये, डायना बघतीये आणि इथे हिरीचा फेवरेट शो पाहतीये डायना शो. ते सामानच भरतीये मी, आणखी मसाले भरतीये डब्यामध्ये आणि माहिरा तिथून तरीसुद्धा मला त्रास देतीये.
सामान ऑलमोस्ट 80% भरून झाल्यानंतर ना मी आली आहे आता परत एकदा स्वयंपाकाच्या तयारीला. आणि इथे मी पालक क्लीन करते आहे कारण की आज पालकाची भाजी बनवायची आहे. सो पालक मी आता चिरून घेते आणि नंतर ना म्हणजे धुऊन आणि धुऊन चिरून घेते आहे आता. आणि आता तो कुकरच्या डब्यामध्ये मी ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी चिंच घातली आहे आणि इथे तांदूळ धुती आहे मी, तांदूळ डाळ आणि ही भाजी. आणि हे एकाच कुकरला मी लावणार आहे सगळं. मीठ घालून घेतलं आहे थोडंसं, डाळीमध्ये हिंग आणि हळद, थोडीशी जिरं बस. आणि आता कुकर लावून घेणार आहे. पालकाची भाजी आणि आणखी बनवणार आहे मी मटर आहेत आणि हा फ्लावर आहे आणि बटाटा घालूनही मी भाजी बनवणार आहे. तर त्या भाजीची तयारी आत्ता चालू आहे करणं. बटाटा उकडलेला आहे, मी बटाटा ह्याच्यामध्ये घेतला नाही, फक्त फ्लावर आहे आणि वाटाणे आहेत आणि ते मी वॉश करून घेते आहे. आणि इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं आलं लसणाची पेस्ट घेतली, एक मिरची घेतली, एक टोमॅटो घेतला आणि एक कांदा. आणि त्याची मी पेस्ट करून घेणार आहे भाजीसाठी. आणि हे तेलामध्ये मी टाकली आहे, थोडंसं मीठ आणि आपले सुके मसाले. हे कश्मीरी मिरची पावडर आहे. नाही तर तुम्ही बोलता की तुम्ही खूप तिखट खाता, सो नाही असं काही नाही आहे, आम्ही नॉर्मलच खातो. पण हे कश्मीरी मिरची पावडर असल्यामुळे थोडं जास्त घातलं. आणि जसं तुम्ही बघता इथे दळणं आलेली आहेत आणि ती दळणं मी डब्यामध्ये भरती आहे. आजचा दिवस खूप खूप कामाचा होता आणि त्याचबरोबर मी उठली आहे आणि भाजीमध्ये मसाल्यामध्ये भाजी मिक्स केली आहे. आणि तुम्ही माझे हात बघताय खूप पिठामुळे पांढरे झालेत. आणि जो पालक मी शिजवून घेतला होता ना तर तो इथे मी ब्लेंडरने थोडंसं ब्लेंड करते आहे ते, कारण की थोडी मला एक प्युरी हवी आहे, प्युरी फॉर्ममध्ये हवं आहे. सो मी त्याला ब्लेंड करून घेतलं आणि ते करता करता मी इथे डाळीलाही फोडणी घातली होती पण ते मी ह्याच्यामध्ये टाकलं नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होत होता. सो मी ते ह्याच्यामध्ये ॲड नाही केलं. आणि इथे मी भाजीला आता फोडणी घालणार आहे आणि भाजी नॉर्मल तेल घालणार आहे. आणि वाटण केलं होतं मी लसूण आणि मिरचीचं, ते मी यामध्ये घातलं आहे. आणि थोडीशी हळद घालायची आणि त्या हळदीवरतीच थोडंसं बेसन घालायचं आणि तेही त्याच्यावरती छान फ्राय करून घ्यायचं. आणि त्यानंतर आपण जो शिजवलेला पालक आहे तो ह्याच्यावरती ॲड करायचा आणि थोडे भिजवलेले शेंगदाणे जे आहेत ते थोडेसे बॉईल करायचे आणि तेही त्याच्यामध्ये टाकायचं. तुम्ही ह्याच्यामध्ये खोबऱ्याचे कापही घालू शकता आणि थोडीशी चण्याची डाळ जी असती ती तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर ऑलमोस्ट सगळं काम आवरलं आहे आत्ता आणि मी बसली आहे रिलॅक्स करत, पाणी पिते आहे. आज मला कॉफी प्यायलासुद्धा टाईम मिळाला नाही. कारण की काम खूप होतं आज. आजच सगळं राशनही आज आलं होतं आणि त्याचबरोबर दळणंसुद्धा आजच आली. सो दळणं पण मला भरायची होती आणि जसं तुम्ही पाहिलं की धान्याची पोतीसुद्धा आजच येऊन पडली घरामध्ये. ॲक्च्युली आमच्या घरामध्ये धान्य जे आहे ते वर्षभराचं एकदाच येतं, तांदूळ वगैरे सगळं. सो ते पण आजच आलं पण ते काय आज भरलं नाही कारण एकाच दिवशी एवढं पॉसिबल नाही आहे. आणि तसं पण धान्याला त्या पूर्ण पावडर वगैरे लावावी लागती कारण की ते साठवून ठेवलं जातं. सो त्याला पावडर वगैरे लावावी लागती आणि ते काय मला जमत नाही. सो ते काम मी नाही करणार आहे. सो ते तसंच पडलं आहे. बाकी जो स्वयंपाक झाला आहे, आज अंगारकी चतुर्थी आहे, सगळ्यांना उपवास आहे घरामध्ये. आणि बस आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. आपण भेटूयात आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. पण जर का तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्ही मला आत्तापर्यंत माझ्या इंस्टाग्रामवरती तुम्ही मला फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्रामवरतीसुद्धा तुम्ही मला फॉलो करा. आणि इंस्टाग्राम आय डी तुम्हाला मी याच्यावरती देईल. मी आज करून बोलते आहे माहीत नाही का,
आय थिंक सो खूप थकली आहे त्यामुळे मला बोलताही येत नाही आहे. बस तर मग आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. आज आपण इथेच थांबतोपर्यंत बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम.